नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर आपण रोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसंबंधित लेटेस्ट अपडेट्स आणि चालू घडामोडी पाहत असतो. या व्हिडिओमध्ये आपण मोस्टली रिकमेंडेड प्रश्न, जो बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे, की TET पात्र एकूण उमेदवार किती आणि यांचा आगामी शिक्षक भरतीवर कोणत्या स्वरूपाचा परिणाम होईल, अशा आशयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही TET पात्र उमेदवारांची माहिती ही एकदम ऑफिशियल आहे, एकदम करेक्ट आहे आणि त्याचा आगामी शिक्षक भरतीवर होणारा परिणाम या स्वरूपाचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला यातील सर्व गोष्टी लक्षात येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया. मराठी मीडियमचे TET पात्र उमेदवार 2013 पासून 2017 पर्यंत जी TET एक्झाम घेतलेली आहे शासनाकडून, त्या एक्झाममध्ये मराठी मीडियमचे एकूण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडकरिता एकूण किती उमेदवार पात्र आहेत, याची आता माहिती आपण घेऊयात. तर आपण सुरुवातीच्या कॉलममध्ये इयर आणि त्यानंतर पेपर फर्स्टमध्ये पासआउट असलेले आणि त्यानंतर पेपर दोनमध्ये पासआउट असलेले उमेदवार यांची वर्गवारी केलेली आहे. तर सुरुवातीला आपण 2013 मराठी मीडियममधून TET पेपर फर्स्ट पात्र असलेले 15,995 उमेदवार आहेत आणि पेपर सेकंड पास आउट असलेले 14,332 उमेदवार आहे. ही सर्वात पहिली झालेली TET आहे, ज्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला होता. परंतु या एक्झामनंतर जी सगळ्यांना अपेक्षा होती की शिक्षक भरती होईल, ही भरती झाली नाही आणि त्यामुळे अर्थातच पुढे एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांचा क्रम आणि संख्या घटतच गेली. त्यानंतर पुढे 2014 मराठी मीडियमचे पेपर फर्स्ट पासआउट असलेले 2,550 उमेदवार आणि पेपर दोन पात्र असलेले 6,974 उमेदवार. तर 2016 म्हणजेच 2015 झालेली एक्झाम ही पेपर फुटीमुळे पुढे ढकलून 2016 घेण्यात आली, ज्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये 1,853 उमेदवार पात्र ठरले तर 6,830 उमेदवार हे पेपर दोनमध्ये पात्र ठरले. त्यानंतर 2017 चौथी TET एक्झाम घेण्यात आली, ज्यामध्ये पेपर एकमध्ये 7,135 उमेदवार पात्र ठरले तर पेपर दोनमध्ये 2,882 उमेदवार पात्र ठरले. त्यानंतर या आकडेवारीची एकूण टोटल केली असता पेपर एकचे आतापर्यंत पात्र असलेले उमेदवार 27,533 मराठी माध्यमाचे, तर पेपर दोनचे एकूण पात्र असलेले उमेदवार 31,018 हे होत. TET परीक्षा ही इतक्या वेळा घेतली गेली असल्यामुळे यामध्ये बरेच गोष्टींचा अपवाद आहे, ज्यामुळे ही आकडेवारी फुगून किंवा जास्त स्वरूपात दिसून येते. तर कोणकोणत्या गोष्टीचा अपवाद आहे हे आपण पाहूयात. पेपर एक पास असलेले बरेच उमेदवार हे पेपर दोनसुद्धा पास आहेत, म्हणजेच पेपर एकमध्ये जो उमेदवार काउंट झाला तो पेपर दोनमध्येही काउंट झालेला आहे, म्हणजेच तो उमेदवार दोन वेळा काउंट झालेला आहे. तसेच पेपर दोनच्या दोन ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, जे सायन्स आणि मॅथ आणि सामाजिक शास्त्र असं घेऊन उमेदवारांनी पेपर दोन पासआउट झालेले आहेत. याची परफेक्ट वर्गवारी ही ऑफिशियली डिक्लेअर केलेली नाही आहे, त्यामुळे ती टोटल वर्गवारी म्हणजे टोटल उमेदवारांची यादी आहे पेपर दोनची. तसेच काही जण हे 2013 म्हणजेच पहिल्या TET पहिल्याच प्रयत्नात पासआउट झालेले आहेत, तरी पण त्यांनी परत एक्झाम देऊन परत परत उत्तीर्ण झाले आहेत. याचे एक कारण असेही असू शकते की 2013 पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता 7 वर्षाची व्हॅलिडिटी ही TET सर्टिफिकेटची असल्यामुळे कदाचित येत्या पुढच्या शिक्षक भरतीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी वारंवार एक्झाम दिलेल्या आहेत नंतर आणि पुन्हा पासआउटचं सर्टिफिकेट मिळवले आहे. वरची आकडे वर्गवारी आणि आकडेवारीनुसार ग्राह्य धरले तर एकूण पेपर एकचे व दोनचे मिळून 58,591 उमेदवार आहेत, ज्याच्यामध्ये सरस आपण सर्वांची बेरीज केलेली आहे. आणि यामध्ये असेही बरेच जण आहेत ज्यांना त्यानंतरही MPSC पोस्टिंग मिळाली आहे आणि त्यांनी तिकडे वळलेले आहेत, म्हणजे अर्थातच त्यांना शिक्षक या पदापेक्षाही वरचं पद प्राप्त झाले असेल तर ते उमेदवार अर्थातच या येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये परत जरी त्यांनी TET किंवा TET एक्झाम दिलेली असेल तरी याकडे येण्याची त्यांची शक्यता कमी होते. अर्थातच हा 58,551 आकडा
हा थोडा अधिक प्रमाण दाखवतो, परंतु जे सध्या TET पात्र उमेदवार असतील, ज्यांनी टेट पण एक्झाम दिलेली आहे आणि शिक्षक भरतीसाठी वाट पाहत आहेत, ते उमेदवारांची संख्या ही यामध्ये काही प्रमाणात घट होतो. आता आपण इंग्रजी माध्यम पात्र उमेदवार जे ज्यांनी TET परीक्षा देऊन पात्र झालेले आहेत त्याकरितांची अधिक माहिती घेऊयात. वर्ष 2013 एकूण पेपर फर्स्ट पात्र असलेले 98 उमेदवार आहेत, तर पेपर 2 करिता 260 उमेदवार आहेत. 2014 पेपर 1 पात्र असलेले 13 उमेदवार असून पेपर 2 पात्र असलेले 48 उमेदवार आहेत, तर 2016 21 उमेदवार पेपर 1 पासआउट असलेले आणि 106 उमेदवार पेपर 2 पासआउट असलेले आहेत. त्यानंतर शेवटचं म्हणजेच झालेली TET एक्झाम 2017, ज्यामध्ये पेपर 1 142 उमेदवार इंग्रजी माध्यम घेऊन पास झालेले आहेत, तर 27 उमेदवार पेपर 2 इंग्रजी माध्यम घेऊन पास झालेले आहेत. तर यांची एकूण आकडेवारी पाहिली असता इंग्रजी माध्यम पेपर पासआउट असलेल्या उमेदवारांची, तर पेपर 1 274, तर पेपर 2 मिळून 441 आणि दोन्हीचे पात्र म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 आतापर्यंतचे सर्व पात्र उमेदवार जर लक्षात घेतले तर ते एकूण 274 अधिक 441 म्हणजेच 715 उमेदवार इंग्रजी माध्यम घेऊन TET पासआउट आहेत. तर आपण जे वरील अपवाद सांगितले की पेपर 1 हे पासआउट असलेले, पेपर 2 वगैरे, तर हे अपवाद इंग्रजी माध्यमाकरिता सुद्धा लागू होतात. त्यानंतर आपण उर्दू माध्यमाची माहिती घेऊयात. 2013 उर्दू माध्यमाचे पेपर 1 करिता 188 उमेदवार पात्र ठरले, तर पेपर 2 करिता 195 उमेदवार पात्र ठरले. त्यानंतर 2014 झालेल्या एक्झाममध्ये पेपर 1 एकही उमेदवार पात्र ठरला नाही, तर पेपर 2 10 उमेदवार पात्र ठरले. त्यानंतर पुढील TET म्हणजेच 2016 28 उमेदवार पेपर 1, तर 150 उमेदवार पेपर 2 पात्र ठरले. तर 2017 पेपर 1 करिता 156 उमेदवार पात्र ठरले, तर पेपर 2 करिता 17 उमेदवार पात्र ठरले. उर्दू माध्यमाचे एकूण उमेदवारांची आकडेवारी आपण गोळाबेरीज केली असता पेपर 1 करिता 372 उमेदवार एकूण पात्र ठरले आणि पेपर 2 करिता सुद्धा 372 उमेदवार पात्र ठरले. आणि आतापर्यंत जी TET एक्झाम झालेली आहे त्यामध्ये उर्दू माध्यमाकरता सर्व एकूण पात्र उमेदवार पेपर 1 आणि 2 मिळून 744 उमेदवार आहेत. आणि आपण जो मराठी माध्यमाखाली अपवाद सांगितले होते तर ते अपवाद उर्दू माध्यमाकरिता सुद्धा लागू होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण ही TET एक्झाम पासआउट असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पाहिली, परंतु जे TET एक्झाम पासआउट असलेले आणि टेट एक्झाममध्ये सुद्धा त्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि टेटमध्ये गुणवत्ता किती प्राप्त केलेली आहे, समजा प्रायमरीसाठी तुम्ही अप्लाय करतानाच TET विचार केला जाणार आहे, म्हणजेच 1 ते 5 आणि 6 ते 8 करिता 1 ते 5 करिता TET पेपर फर्स्ट आणि 6 ते 8 करिता TET पेपर सेकंड पासआउट असणे अत्यंत आवश्यक आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट नमूद करू इच्छिते की ज्या उमेदवारांनी TET पेपर सेकंड पासआउट आहेत परंतु त्यांनी BA केलेला आहे, BA DED, आणि त्यांना म्हणजे त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट हा सायन्स आणि मॅथ घेतला आहे, तर अशा उमेदवारांकरिता एक तुम्ही ट्रिक वापरू शकता की जर त्यांचं लँग्वेज हा सब्जेक्ट असेल 3rd इयरला BA वगैरे, तर त्यांनी आपलं ऑप्शनल सब्जेक्ट किंवा जो मेन सब्जेक्ट आहे निवडताना BA फायनल इयरचं, तर ते लँग्वेज हे निवडावं. YCUMAवाल्यांसाठी तर हे स्पेशल गोष्ट आहे, तर त्यांचं TET सेकंडचं सर्टिफिकेट हे काउंट होईल. आणि जर उद्या चालून हा नियम खूप स्ट्रिक्टरित्या राबवला गेला तर तुम्ही तिथे ऑप्शनल सब्जेक्ट योग्यरित्या न दिल्यामुळे तुमची संधी TET पात्र असल्याची जाण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिकसाठी म्हणजेच 1 ते 5 आणि 6 ते 8 करिता TET पात्र असणे अनिवार्य असून किंवा CTET पात्र असले तरी चालते, तर ते उमेदवार हे अप्लाय करू शकतात प्रायमरीसाठी आणि त्यांच्या टेट गुणवत्तेच्या आधारेच त्यांची निवड केली जाते. तर आता आपण पाहूया टेटमध्ये किती गुणांचे कोणते विद्यार्थी आणि किती वर्गवारी त्यांची येते ते. हा मग टेटमध्ये 101 गुण प्राप्त असलेले उमेदवार हे एकूण 51,484 आहेत, ज्यामध्ये 121 ते 180 गुण
हे 12,832 उमेदवारांनी मिळवलेले आहे. तर बरेच उमेदवार हे या संभ्रमात असतात की आपला नंबर लागेल की नाही, आणि मग ते कमेंट बॉक्समध्येही विचारतात किंवा इतर जणांनाही विचारतात. तर त्यांच्याकरिता खास ही इन्फॉर्मेशन मी इथे शेअर केलेली आहे. तर TET पात्र उमेदवार आणि कोणत्या कास्टचे आरक्षण असलेले उमेदवार आहेत, म्हणजेच जागा कोणत्या कास्टसाठी किती आहेत, ओपनसाठी किती आहेत वगैरे इत्यादी बाबी, तसेच कोकण, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर येथील स्थानिक मुद्दा, ज्या संदर्भात व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहोत, आणि पेसा क्षेत्रातील रिक्त जागा आणि कर्नाटक क्षेत्रातील वादग्रस्त गावातील उमेदवार, तसेच अंशकालीन उमेदवार, भूकंपग्रस्त उमेदवार अशा स्वरूपाचे इत्यादी बाबीनुसार गुणवत्ता यादी ठरते. कारण यानुसार त्यांच्याकडे त्यांच्या रिक्त जागा असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अंदाज लावणे हा खूपच अवघड प्रक्रिया आहे की कोणत्या उमेदवाराची किती मार्कापर्यंत असलेल्या कास्टच्या उमेदवाराची निवड होऊ शकते. त्याचबरोबर इथे महिला आरक्षण या गोष्टीचाही खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट पडतो. तर अशा प्रकारे आपण TET मधील गुणवत्ता आणि TET मधील गुणवत्तानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता अत्यंत आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती, जी तुम्हाला 20 शाळा पसंतीक्रम देतानाही उपयोगी पडेल अशा आशयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला सेंड करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.